नाशिक मध्ये बालदेवी धरणावर वाढदिवस साजरा करताना बुडालेल्या सहा जणांपैकी चौघांचे मृतदेह 12 तासानंतर बाहेर काढले गेले. धरणाजवळ सेल्फी काढण्याच्या नादात तोल जाऊन हे सहा जण पाण्यामध्ये बुडाले. एका मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकूण 9 जण काल बालदेवी धरणावरती गेलेले होते, तेव्हा सेल्फी घेताना 5 तरुणी आणि एक तरुण पाण्यात बुडाला. बारा वर्षाच्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी 9 मुलामुली नाशिक जिल्ह्यातील वालदेवी धरणावर आलेले होते आणि इथे दुर्दैवी घटना घडली. हेच ते धरण आहे. याच ठिकाणी एका पाठोपाठ एक सहा जण बुडाले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामध्ये 5 मुली आणि एका मुलाचा सहभाग होता. बड्डे सेलिब्रेशन नंतर फोटो सेशन करताना सेल्फी काढताना एकाचा पाय घसरला आणि त्यानंतर ही दुर्घटना घडलेली आहे. ज्यांनी बचाव पथकामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली ते पोलीस निरीक्षक आपल्याबरोबर आहे. सर, नेमकी घटना काय होती आणि आपण काय कशा पद्धतीने हे काम केले? रात्री मंत्रालय मुंबईतून आदेश झाले असता माननीय समादेशक श्री प्रल्हादजी खाडे, सहाय्यक समादेशक श्री सदाशिव पाटील यांची आदेशान्वये टीम ही रात्री 2:30 धुळ्यावरून निघाली आणि 5 वाढदिवसाकरता मित्रमैत्रिणी ह्या तलावामध्ये बुडाले असताना अशी माहिती वरून आदेशित होती. त्या अनुषंगाने मी व माझी टीम रात्री निघून सकाळी आम्ही 6:30 या ठिकाणी पोचलो. आमच्याकडे जे शासकीय सामान बोट्स वगैरे संपूर्ण OBM वगैरे हे करून आम्ही 5 बॉड्या 1 तासाच्या आत रिकवर केलेल्या आहेत. आता कसं होते, लहान मुलं असल्यामुळे पुष्कळदा हे कुठेतरी घरी वगैरे जात असेल किंवा काही बाजारातून काही जे आपलं एसेन्शियल किराणाचं सामान वगैरे घेऊन असं जाऊन घरी जाणार आहे अशी शक्यता पुष्कळदा हे होते. त्या संदर्भाने जे आहेत ते उपाययोजना आपण कडक अजून करून घेऊ. एक तर काल जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी होती. 6 जणांचा मृत्यू झालेला आहे. हेच ते धरण आहे, वालदेवी नदीचं धरण. आणि याच वालदेवी धरणांमध्ये हे एका पाठोपाठ एक 6 जण बुडालेले आहेत. त्यांचे मृतदेह आज सकाळी बाहेर काढण्यात आलेले आहेत. परंतु असं धाडस कोणी करू नये, कारण एक वाढदिवस साजरा करण्यासाठी आणि तेही घरच्यांना न कळवता हे मुलं इथे आलेले होते आणि हा वाढदिवस साजरा करता करता दुर्दैवी घटना घडलेली आहे. हा जो आनंद होता तो केवळ आउटघटकेचा ठरलेला आहे. कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.